आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जळगावातील अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचा अब्दुललाटमध्ये तीव्र निषेध. नराधम आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत निषेध मोर्चा. जळगाव जिल्ह्यातील मातंग समाजाच्या 3 अल्पवयीन मुलांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करत अब्दुललाट येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात मातंग समाजाच्या 3 अल्पवयीन मुलांना विहिरीत उतरल्याबद्दल अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उठत आहेत. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथेही या घटनेचा तीव्र निषेध करत ग्राम सचिवालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय आवळे, दादासो मोहिते, संभाजी मोहिते, राजू आवळे, शिवाजी साठी, विजय आवळे, बाबासो आवळे, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, सुनील आवळे, अरुण पाटील, बापू भोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य पंडित कांबळे, मीना आवळे, विद्या पाटील, महादेव कोळी, ऋषभ कोळी, अण्णाप्पा कचरे आदींसह मातंग समाज, बौद्ध समाज आणि चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी अब्दुललाटहून मोहन जमादार. गेल्या अनेक वर्षामध्ये अशा घटना वर्षाला, 2 वर्षाला, 3 वर्षाला एकदा घडत असतात आणि या घडत असताना या बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये राहणाऱ्या लोकांमुळे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप काही लोकांनी करायचं आणि सगळ्या जातीला आणि धर्मांना एकमेकाच्या विरोधात भांडायला लावायचं, तर अशा वाईट मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात आपण सगळ्या समतावादी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं एकत्र येऊन अशा वृत्तींना विरोध केला गेला पाहिजे. खैरलांजेचं हत्याकांड असेल, त्यानंतर उन्हामध्ये झालेलं दलितांवरचा झालेला अन्याय असेल, आत्ताची ही जळगाव जिल्ह्यातली घटना असेल, या घटनेच्या पाठीमागं या ज्या मानसिकता आहेत. आज या त्या ठिकाणी जे प्रकार जो घडला तो अतिशय निंदनीय आहे. आंघोळकरायला गेल्यानंतर ज्या मुलांना नग्न अवस्थेत दिंड काढून जी मारहाण करण्यात आली, गावभर फिरवण्यात आलं, अतिशय त्या मुलांच्यावर जर व्हॉट्सअपला बघितलं तर तांबडे अंगावर त्यांच्या शहरे येण्यासारखा प्रकार झाला. त्याबद्दल आज या गावच्या वतीनं, अब्दुललाटच्या वतीनं, बहुजन समाजाच्या वतीनं, सर्व गावच्या वतीनं, आज समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि झालेली घटना ही निंदनीय आहे. असे प्रकार पुन्हा कधी होऊ नये असा आम्ही शासनाकडे दाद मागण्यासाठी हा निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करण्यात आला. त्याबद्दल या मोर्चासाठी सगळे जिल्हा परिषद सदस्य असतील, डेप्युटी सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सगळेच या ठिकाणी मोर्चासाठी आधी उरवरून भाग घेतला आहे. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत आहे. आणि मी परत एकदा की अशी घटना पुन्हा या देशामध्ये घडू नये, या सरकारला एक विनंती करतो की पुन्हा अशी घटना घडू नये.